आणि तोपर्यंत तुमचा राजीनामा मंजूर झाल्याचं कलकत्त्याला जाहीर झालं. त्याच्यामुळे ती भेटच झाली नाही. 70,000 कोटी रुपये अशब्द प्रयोग त्या कालावधीमध्ये आला. उदयजी तुम्ही या ठिकाणी आहात, तुम्ही त्याला एका वाहिनीचे प्रमुख होता. 1952 सालापासून ते 2012 सालापर्यंत सिंचनावरती झालेला सगळा खर्च 70,000 कोटीचा होता. 1952 ते 2012 15,000 कोटी रुपये आस्थापनावरती खर्च झाले होते, 17,000 कोटी रुपये हे भूसंपादनावरती खर्च झाले होते आणि प्रकल्पावरती खर्च झाले होते जवळपास 30 ते 35,000. मला आठवते प्रफुल्लभाई दादांचाही लक्षात येईल की त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तुमच्या भेटण्यासाठी आसुसलेले होते. मी शब्द मराठी भाषेतला योग्य रीतीने बोलते, आसुसलेले होते आणि आतुरलेले होते. अनेकांच्या मार्फत त्यांनी तुम्हाला निरोप दिले, मी तुमच्या जवळचा असल्यामुळे मलाही निरोप दिले. तुमची आणि त्यांची भेट जवळपास आम्ही नक्की केली आणि तोपर्यंत तुमचा राजीनामा मंजूर झाल्याचं कलकत्त्याला जाहीर झालं. त्याच्यामुळे ती भेटच झाली नाही. ती जर का भेट झाली असती किंवा त्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी भूमिका घेतली असती, अनेक वेळेला दोन राजकीय पक्षाचे ज्यावेळेला सरकार येतात आणि एखादं नेतृत्व पटत नाही त्याला आपण सांगू शकलो असतो आम्ही सरकारच्या बाहेर पडतो, सरकारला आम्ही पाठिंबा देतो, काँग्रेस पक्षाला नेतृत्वामध्ये बदल करावा लागलाच असता. परंतु दुर्दैवाने ती भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली नाही आणि मग ते सरकार त्या ठिकाणी राहिलं आणि त्याच्यानंतर पुढे काय काय झालं त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आरोप झाले, कोणा कार्यालयातून ती माहिती त्या ठिकाणी देण्यात आली, भुजबळ साहेबांवरती झाले, माझ्यावरती झाले, दादांच्यावरती झाले. 70,000 कोटी रुपये अशब्द प्रयोग त्या कालावधीमध्ये आला. उदयजी तुम्ही या ठिकाणी आहात, तुम्ही त्याला एका वाहिनीचे प्रमुख होता. 70,000 कोटी रुपये शब्द कसा आला? 1952 सालापासून ते 2012 सालापर्यंत सिंचनावरती झालेला सगळा खर्च 70,000 कोटीचा होता. 1952 ते 2012 जायकवाडी उजनीपासून गोसीखुर्दपासून ते सगळी महाराष्ट्रातली धरणं याला झालेला खर्च 2012 सालापर्यंत 70,000 कोटीचा होता. त्यातले 15,000 कोटी रुपये आस्थापनावरती खर्च झाले होते, 17,000 कोटी रुपये हे भूसंपादनावरती खर्च झाले होते आणि प्रकल्पावरती खर्च झाले होते जवळपास 30 ते 35,000. आरोप झाला. एखादी गोष्ट 100 वेळा बोलल्याच्यानंतर त्याच्यात काही तथ्य आहे अशा पैकी त्या ठिकाणी बोललं गेलं. 0.1 सिंचन झालं तयार असं सांगितलं गेलं, लाखो हेक्टर जमीन ओली त्या खाली आली, महाराष्ट्रातलं कृषी मालाचं उत्पादन प्रचंड प्रमाणावरती वाढलं. पण टीकेचं लक्ष दादानं केलं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदीने उभी राहिली ती अजितदादांच्या मुळे उभी राहिली, म्हणूनच दादांवरती लक्ष केंद्रित करून ती टीका करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला. त्यावेळेला त्यांना त्याच्यामध्ये यश आलं.